ये मलावा तो कॉपी जैसा है। महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातल्या रोजंदारी कामगारांचे आज दिनांक 22 जानेवारी 2018 पासून 2000 रोजंदारी कामगारांना न्यायमूर्ती कालेलकर करारानुसार 5 वर्षे सेवा झाल्यानंतर रूपांतरित अस्थायी आस्थापनेवर घेण्याबाबतचा सरळ करार असताना आणि या कामगारांच्या 2003लाच इंडस्ट्री कोर्टाने जळगावच्या या कामगारांच्या बाजूने निकाल देऊनसुद्धा आत्तापर्यंत जिल्हा परिषद आणि ग्रामविकास विभाग मंत्रालय यांनी ऑर्डर काढलेल्या नाही। याबाबतीत न्यायालयाच्या निकालाप्रमाणे न्यायालयाच्या निकालानुसार 8 डिसेंबर 2017 रोजी ग्रामविकास विभाग मंत्रालय यांनी जे आदेश काढलेले आहेत बाळू तायडे आणि इतर 42 या शासन निर्णयामध्ये कामगारांना थकबाकी नाकारलेली आहे आणि हाच न्यायालयाचा अवमान शासनाने केलेला आहे। परंतु इतर औरंगाबाद जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कोल्हापूर सातारा ठाणे आणि धुळे या रोजंदारी कामगारांना मात्र थकबाकीसह वेतनाचे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने दिलेले आहेत। परंतु जिल्हा परिषदच्या जळगाव बाबतीतच हा अन्यायकारक GR काढून हा भेदभाव शासनाने केलेला आहे म्हणून सर्व कामगार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। याच्यामध्ये मयत कामगारांचे वारस बसलेले आहेत, रिटायर झालेले कामगार या ठिकाणी बसलेले आहेत। गेली 22 वर्षे जिल्हा परिषद जळगाव हे वेतनाला पैसे नाहीत म्हणून यांची पिळवणूक करीत आहे। आजही 3 महिने झालेले आहेत, या कामगारांना पगार दिलेला नाही आणि योजनावर काम नाही म्हणून जिल्हा परिषद आपली जबाबदारी झटकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे। म्हणून हे बेमुदत उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे। जोपर्यंत 8 डिसेंबर 2017 शासन निर्णय सुधारणा होणार नाही तोपर्यंत हे उपोषण इथे बेमुदत चालू राहील म्हणून आमची या ठिकाणी विनंती। माननीय जिल्हा परिषदच्या शिवसाहेबांना विनंती आम्ही करतो की सर्व प्रस्ताव एकूण सर्वच रोजंदारी कामगारांचा सुधारित प्रस्ताव शासनाला संघटनेबरोबर चर्चा करून पाठविण्यात यावा आणि माननीय कालेलकर करारानुसार व माननीय न्यायालयाच्या निकालानुसार शासनाला शिफारस करण्यात यावी की इतर जिल्हा परिषदांना ज्या प्रमाणात न्यायमूर्ती कालेलकर करारांप्रमाणे लाभ दिलेला आहे त्याप्रमाणे आदेश देऊन या कामगारांना न्याय देण्यात यावा अशी आम्ही त्यांना या ठिकाणाहून विनंती करीत आहोत।